नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती की जवळजवळ 90-95% लोकांमध्ये हुशारी टॅलेंट हे सारखंच असत. फक्त एक 5-6% लोक समजा ज्यांना आपण एक्सेप्शनली ब्रिलियंट किंवा जिनियस म्हणू शकतो, तरी काही लोकांना मात्र हे पटत नाही. ते म्हणतात नाही नाही तेवढं आम्हाला त्या पद्धतीने पटत नाही. कारण हे जर खरं असतं तर मग आमच्या सभोवताली घराघरांमध्ये कितीतरी मुंटी आणि बंटी दिसतात. आपण मागच्या वेळेस मुंटी आणि बंटीचं पण उदाहरण घेतलं होतं. मुंटी म्हणजे जो एक सक्सेसफुल ज्याला म्हणतील जो एक चांगला जॉब करतोय, ज्याचा जो कॉन्फिडन्स आहे, ज्याचा फ्युचर प्रॉस्पेक्ट चांगला आहे. वेर एज एक बंटी जो मात्र सास पडतो आहे, संघर्ष करतो आहे. मग जर हुशारी टॅलेंट जर जवळजवळ सारखी आहे तर मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही विषमता का दिसते? का मुंटी वेगळा दिसतो आणि का बंटी वेगळा दिसतो? आणि मग जर असं काही असेल, जर हुशारी टॅलेंट जर सारखा आहे आणि दुसरा असा जर कुठला फॅक्टर आहे किंवा दुसरी अशी कुठली गोष्ट आहे, तर ती नेमकी काय की या मुंटी आणि बंटींमध्ये ती फरक पडते. आणि दुर्दैव असं आहे की मुंटींची संख्या कमी दिसते, बऱ्याच बंटींची संख्या मात्र खूप प्रमाणामध्ये दिसते. मग नेमकं असं काय आहे जे या दोघांमध्ये इतका मोठा फरक करतो जर हुशारी आणि टॅलेंट सारखा? तर मला असं वाटतं ती एकच गोष्ट आहे, ती थ्रेड एकच आहे. त्याच्यात दोन भाग आहे पण ती थ्रेड एक आहे. अँड दॅट इज रिअल गेम चेंजर. अँड दॅट गेम चेंजर इज दिस 80-20. फर्स्ट थिंग इज व्हॉट रिअली मेक्स डिफरन्स इज बेसिक्स अँड फंडामेंटल्स. ज्याचा रोल मी 20%चाच पकडतो, थ्रेड एकच आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की थ्रेड एकच आहे, बट दॅट थ्रेड इज द रिअल गेम चेंजर. आणि त्या थ्रेड मध्ये दोन भाग. पहिला भाग आहे तो बेसिक्स आणि फंडामेंटल्स, ज्याचा रोल मी 20% पकडतो. आणि दुसरा जो अत्यंत महत्वाचा भाग आहे तो आहे कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस, ज्याचा रोल मी 80% पकडतो. म्हणजे काय, या दोन गोष्टी बेसिक्स आणि फंडामेंटल्स क्लिअर असणं आणि त्याच्यासोबत कॉन्सन्ट्रेशन, मनाची एकाग्रता आणि फोकस असणं, ह्या गेम चेंजर आहे. या जर असेल तर तो व्यक्ती कुठल्याही पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घडवून आणू शकतो आणि मग सक्सेस हे त्याला भेटणार. वेर जिथे या दोन गोष्टींचा प्रॉब्लेम, अभाव, किंवा जिथे या गोष्टी तिथे दिसत नाही किंवा तिथे त्या तेवढ्या प्रमाणात त्या करताना तो व्यक्ती आढळत नाही, तिथे मात्र संघर्ष आणि वेगळ्या पद्धतीचं वातावरण दिसतं आपल्याला. मग मी 20% का म्हणतोय बेसिक्स आणि फंडामेंटल्सला आणि 80% मी कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसला का म्हणतो, हे आता आपल्याला या चर्चेद्वारे याची हे समजून घ्यायचं आहे किंवा याची चर्चा करायची. पण आपला जो मूळ विषय जो आहे तो विषय असा आहे की कशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांमध्ये या एलिमेंट्सचा हे करून, या एलिमेंट्सच्या माध्यमाने त्यांच्या प्रगतीमध्ये मदत करा, म्हणजे जेणेकरून हाऊ पॅरेंट्स कॅन हेल्प देअर चिल्ड्रन. कारण ते एक वय इतकं सुंदर वय आहे की त्याच्यामध्ये जे घडवलं ते घडणार आहे. आणि म्हणून पालकांनी कशा पद्धतीने या गोष्टींचा विचार करा. परंतु एखादा विचार, एखादी थेअरी, एखादा प्रिन्सिपल जर आपल्याला आत्मसात करायचं असेल किंवा आपल्याला दुसऱ्याला सांगायचं असेल तर पहिले तर मुळात तो विचार, ती थेअरी पटली पाहिजे ना. तो विचारच मला पटणार नाही, माझं कन्व्हिक्शनच नसेल तर ना मी ते ग्रहण करेल ना मी ते दुसऱ्याला सांगेल. आणि ते न कळता, न कन्व्हिक्शन होता मी जर करायला गेलो तरी ते होणार नाही. मी दुसऱ्याला सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा तो परिणाम होणार. मग जर मला तो परिणाम हवा एक पालक म्हणून माझ्या मुलामध्ये, मुलीमध्ये, तर पहिले मला हा विचार कळायला पाहिजे किंवा हा विचार मला त्याच्यावर माझं विचारामध्ये एक प्रकारचं मला एक त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन असायचं. म्हणून हा विचार आपल्याला मांडायचा. त्याच्यानंतर यू मे अग्री यू मे डिसअग्री हे तुमच्यापर्यंत, याला कितपर्यंत तुम्ही त्याला अग्री करायचं, पार्शियली करायचं, कम्प्लिटली रिजेक्ट करायचं. तर आपण दोन गोष्टींचा आज विचार करणार आहोत, बेसिक्स आणि फंडामेंटल्स, आणि दुसरी गोष्ट आहे कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस. मग जरी हा मुलांमध्ये विचार करायचा, पहिले आपल्याला समजायचा, म्हणून आपण त्याचा इन जनरल त्याचा आपण एक डिस्कशन करू जेणेकरून आपल्याला ते समजायला, आपल्याला को रिलेट करायला मदत हो. माझा जेव्हा आपण नेहमी म्हणतो की सक्सेसफुल
टू गेट सक्सेस. सक्सेस म्हणजे काय? टू सक्सीड इन व्हॉट एव्हर एंडिव्हर्स. मग ती इच्छा असू शकतं, ते स्वप्न असू शकतं, ते करिअरशी रिलेटेड असू शकतं, ते रिलेशनशी रिलेटेड असू शकतं, ते हेल्थशी रिलेटेड असू शकतं, ते लाईफशी रिलेटेड असू शकतं, ते एखादा छंद असू शकतो, एखादी आवड असू शकते, कला असू शकतं, अशी कुठलीही गोष्ट ज्याच्यामध्ये मला काही करायची इच्छा होते मुळामध्ये, त्याच्यामध्ये जर मी सक्सेड होतो म्हणजे मी सक्सेसफुल होतो. मग हे असं करायला दोन गोष्टी प्रामुख्याने लागतात. एक लागते बेसिक्स आणि फंडामेंटल्स, आणि दुसरी लागते कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस. आता आपण एक उदाहरण देऊ. जॉब जेव्हा आपण करतो तर तेव्हा आपल्याला दिसतं की काही लोक त्यांच्या जॉबमध्ये प्रचंड प्रमाणे सक्सेसफुल असतात, प्रचंड सक्सेसफुल. तर सक्सेसफुल कसं आपण मेजर करतो? तर त्यांना बघतो काम करताना त्यांना मिळणारा मनस्वी आनंद, त्यांची पॅशन, त्यांची जिद्द, आणि त्याच्यासोबत त्यांच्या त्यांना भेटणारे रिझल्ट. मग ते काम करतात, एन्जॉय करतात, आणि त्या एन्जॉय केल्यानंतर त्या कामातून त्यांना जे आउटकम रिझल्ट मिळतात ते सुद्धा त्यांची ग्रोथ, मग सर्व प्रकारची ग्रोथ, मग ती फिनान्शियल ग्रोथ असेल, ती त्यांची करिअर ग्रोथ असेल, ती त्यांच्या एक लाईफ सॅटिस्फॅक्शन किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये ती कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युट करत. हे नेमकं कशामुळे होतं? कारण शेवटी जॉब करणं म्हणजे काय ना, जॉब करणं म्हणजे मी माझं असलेलं नॉलेज, माझ्या असलेल्या स्किल्सला मी तिथे अप्लाय करतो. त्यासाठी मी काही एज्युकेशन घेतलं असेल, माझं क्वालिफिकेशन असेल, माझा एक्सपिरियन्स असेल, ते सगळं मी तिथे माझ्या कामामध्ये मी अप्लाय करणार. मग आता हे अप्लाय करताना जर माझे बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर असेल तरच मी तिथे समोर जाऊ शकेल. प्लीज एक दोन मिनिटाचा विचार करा की बेसिक्स आणि फंडामेंटल्स हे जर माझे क्लिअर नसेल तर मात्र माझ्या ग्रोथला तिथे निश्चितपणे कुठेतरी अडथळा येणार. पहिली गोष्ट काय लागणार आहे, मला बेसिक्स आणि फंडामेंटल्स लागेल, आणि याच्या सोबत मात्र माझा कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस, मी जे काम करतो आहे त्याच्यामध्ये, हे जर असेल तर तिथे ग्रोथ भेटणार, तर तिथे सक्सेस भेटणार. बरेच वेळा आपल्याला असे अनेक जण असतात की त्यांच्याकडे एज्युकेशन, क्वालिफिकेशन, टॅलेंट अजिबात कमी नाही, अजिबात कमी, परंतु ते सक्सेड होताना दिसत नाही किंवा त्यांना सक्सेस भेटताना दिसत नाही. का? तर कुठेतरी बेसिक्स फंडामेंटल्स कमजोर पडले, ज्याला रिवाइज करायचं होतं, इम्प्रोवाइज करायचं होतं ते राहून गेलं, किंवा मुळातच ते कमी राहिले, आणि त्याच्यासोबत त्याच्या जोडीला राहिलं ते कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकत, फोकस नसला. मग त्याचे फॅक्टर्स अनेक असतात. म्हणजे उदाहरणार्थ काही लोक म्हणू शकतात नाही नाही हे काय काम करायचं यार, हे माझ्या लायकीचं काम नाही, हे काय हे फालतू काम आहे, हे कितीही मी काम केलं तरी मला काही इथे ग्रोथ नाहीये, ते शेवटी माझ्यासोबत पॉलिटिक्सच होणार, ते शेवटी त्याचा फायदा हा दुसऱ्यालाच होणार, मग मी का करायचं? म्हणजे काय, काम करायचं आहे पण हे अशा प्रकारचे जे फॅक्टर्स आहेत ते कॉन्सन्ट्रेशन तिथे होऊ देत नाही. मग तिथे फोकस माझा वेगळा आहे आता, कारण माझा फोकस आहे की नाही, मला शेवटी मला किती काही केलं तरी भेटणार नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन तिथे होणार नाही, माझा फोकस वेगळा आहे, आणि याच्या जोडीला जर बेसिक्स फंडामेंटल्स असेल तर मग मी मात्र तिथे कुठल्याही पद्धतीने समोर जाऊ शकत नाही. वेरज जो माणूस समोर जात असतो तो ह्या सगळ्या फॅक्टर्सवर त्यांनी मात केलेली असते, तो त्याच्या कामामध्ये त्याच्या बेसिक्स फंडामेंटल्सला अप्लाय करून मनाच्या एकाग्रतेने एक कम्प्लीट फोकसने समोर जातो, आणि हे सगळ्या गोष्टी त्या फॅक्टर्सवर मात करतो, बाकी येणारी सगळे तो बाय प्रॉडक्ट समजून समोर करतो, आणि तो आपल्याला सक्सेसफुल होताना दिसतो. आता एक दुसरं उदाहरण घेऊ. अनेक स्त्रिया ज्यावेळेस पदार्थ बनवतात त्या अनेक स्त्रियांमध्ये काही स्त्रियांना मात्र सुग्रण मानल्या जातो. एखादा पदार्थ लाडू असेल, काय बाकी कुठला पदार्थ असेल, है ना, तर आता त्याचं बेसिक्स प्रत्येकाला माहित आहे, सगळ्या स्त्रिया ते बनवू शकतात, पण काही स्त्रिया ना मात्र त्यांना मानलं जातं की या सुग्रण, यांचा हातचा पदार्थ हा अप्रतिम बनतो, बाकी तेही तर लाडूच बनवतात किंवा यांनी जी डिश बनवली तेही हेच बनवतात. मग असं काय होतं की एक स्त्री सुग्रण आणि दुसरी चांगली नॉर्मल आहेत? बेसिक्स माहित आहे, फंडामेंटल्स माहित आहे,
पण त्या बेसिक्स फंडामेंटल्सची रिम्प्रोव्हायझेशन, त्याची रिफाईनमेंट, त्याचं एनहॅन्समेंट ह्याच्यावर यांनी भर दिला. हे भर का दिला? कारण हे कॉन्सन्ट्रेशन त्यांच्यामध्ये हे जास्त हे करू शकतो, कारण त्यांनी आनंद त्याच्यामध्ये जास्त हे. आणि मग तो त्यांचा फोकस झाला की नाही, मी जे बनवणार, मी जे करणार ते अप्रतिम बनलं पाहिजे. एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, मग यांची एकाग्रता, फोकस हे वाढत गेला. ती फोकस, तो फोकस त्यांच्या बेसिक्स फंडामेंटल्सला एनहान्स करत झाला, एक नवीन नवीन एक्सपेरिमेंटेशन. आणि त्यानंतर या सुगरण बनला. वेरस दुसरे जे होते त्यांनी आनंद घेतला, पण कुठेतरी एक रिस्ट्रिक्शन आहे बाकी फॅक्टर्स. मग बेसिक फंडामेंटल्स एका लेवल पर्यंत राहील, कॉन्सन्ट्रेशन एका लेवल पर्यंत राहिलं रिस्ट्रिक्टेड याच्यामध्ये, फोकस सुद्धा रिस्ट्रिक्टेड राहिला, मग त्यांचं सुग्रण पण रिस्ट्रिक्टेड प्रमाणामध्ये राहिलं. इथे मात्र काही रिस्ट्रिक्शन त्यांनी येऊ दिले नाही, किंवा जे आले त्याच्यावर मात केली. म्हणजे काय, कुठलीही गोष्ट, कुठली ती लाईफ मधल्या कुठल्याही आस्पेक्टची कुठलीही गोष्ट, बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर असणं आणि त्याच्या जोडीला एकाग्रता आणि फोकस असणं हे खूप महत्वाचं आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ रियल गेम चेंजर. आता अनेक जण म्हणतात नाही नाही, ते बरेच फॅक्टर्स असतात, हो हे काय नुसतं बेसिक्स फंडामेंटल्स ते काय असतात ना प्रत्येकाच्या, नसलं तर काय करून घेतील. कॉन्सन्ट्रेशन का नसणार, काम करताना असतंच की कॉन्सन्ट्रेशन असतो, तो फोकस असतो. पण अनेक फॅक्टर्स असतात, इकॉनॉमिकल फॅक्टर्स असतात, फॅमिली फॅक्टर्स असतात, ऑर्गनायझेशन मधले फॅक्टर्स असतात, अनेक अनेक अडचणी, अनेक चॅलेंजेस असतात. आणि म्हणून मात्र आपल्याला दिसतं की एखादा खूप हुशार किंवा एखादा हे ते, आणि तो मुळामध्ये तो असतोच हुशार आणि तो फॅक्टर आहेच. म्हणणं नाही, अजिबात नाही. तुम्ही प्रत्येकाने, आपण प्रत्येकाने जर को रिलेट केलं आपल्याला स्वतःला आणि इतरांना सुद्धा, तर आपल्या लक्षात येईल की खरा जो घटक आहे तो घटक म्हणजे हा थ्रेड असेल, बेसिक्स फंडामेंटल्स आणि कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस. कारण ज्याचे बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर आहेत, जो फोकसनी कॉन्सन्ट्रेशननी तयार आहे, तो हे सगळे असणारे फॅक्टर्स मात करतो आणि त्या फॅक्टर्सला समजतो. पण गंमत काय होते ना, की हे फॅक्टर्स असतात आणि त्याच्या जोडीला याची सुद्धा एक प्रकारची कमतरता असते, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित होतात. कमी कमजोर असलेलं बेसिक्स फंडामेंटल्स, एकाग्रता लागत नाही, त्याचे अनेक इश्यूज ते आपण डिस्कस करू, आणि त्याच्यानंतर फोकस नाही आहे कारण तो फोकस शिफ्ट होत राहतो. आणि हे सगळे फॅक्टर्स सोबत कॉन्ट्रीब्यूट करतात आणि त्याचा एकत्रित परिणाम काय होतो, की एक एक्सक्यूज टेंडन्सी, नाही नशीब माझ्यासोबतच असं होतं, आमच्यासोबत हे असं होतं, आमचं नशीबच खराब आहे, जाऊ द्या पुढच्या वेळेस होईल, यावेळेस नाही, असे अनेक हे होतात. आणि जो दुसरा असतो ना, मोंटी असतो, तो ह्या सगळ्याचा विचार करत असतो, तो त्या परिस्थितीला आपल्या अनुरूप बनवत असतो आणि म्हणून तो सक्सेड होत. आणि इथे मात्र ह्या सगळ्या गोष्टी कधी न समजल्यामुळे, कधी इग्नोर केल्यामुळे, त्याच्यावर त्या पद्धतीने कधीच साधक बाधक त्याचं अनालिसिस न केल्यामुळे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन न केल्यामुळे राहून जात. हुशारी टॅलेंटचा अजिबात अजिबात प्रश्न नाही. 5%, 6%, मॅक्सिमम 10% लोक एक्सेप्शनली ब्रिलियंट किंवा जिनियस असू शकतात. कुठल्या गोष्टीमधले बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर आहे नाही आहे याच सुद्धा बरेच वेळ एक ऑनेस्ट सेल्फ अनालिसिस होतच नाही. आपण एका रॉंग अझम्पशन्स मध्ये एवढंच आहे, त्याच्याबद्दलचा पूर्णपणे सखोल अनालिसिस जर झालं नाही तर त्याची ऍक्शन कशी घेणार. मला जर हे कळलंच नाही की मला याची कमी आहे, कमतरता आहे, किंवा मी याच्यामध्ये कुठेतरी मागे पडतो, मी स्वतःसाठी जर अनालाइजच केलं नाही, किंवा मला कोणीतरी ते करून नाही दिलं. कारण कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला मागच्या एका आपण उदाहरणामध्ये बघितलं होतं ना, मी जेव्हा सेल्फ डायग्नोसिस करायला ज्यावेळेस मला, मी स्वतःला तिथे सक्षम समजत नाही, तिथे मला डॉक्टरकडे जावंच लागणार ना. छोटा मोठा जर काही हे झालं तर मी ते तिथे समजू शकतो की मला हा ठीक आहे बा, माझी ऍसिडिटी वाढली किंवा मला काय दुसरं एखादं औषध घ्यायचं, हे काही परिस्थितीमध्ये मी स्वतःला आयडेंटिफाय करू शकतो, स्वतःला डायग्नोस करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट मी स्वतःच्या लेवलवर घेऊ शकतो. पण काही गोष्टी,
जिथे मी नाही करू शकत तिथे मला एक्सपर्ट्सच्या ओपिनियननी एक्सपर्ट्सच्या मदतीने ते करायलाच पाहिजे. पण मुळामध्ये या ज्या गोष्टी असतात तिथे काय असतं की आपण स्वतःशीच बोलायला घाबरतो, सेल्फ अनालिसिस करायला घाबरतो. मग जेव्हा जिथे स्वतःपासूनच आपण पळतो तिथे आपण दुसऱ्याचं कसं काय आपण त्याचं मत मागणार, दुसऱ्याला कसं काय आपण रिक्वेस्ट करणार की नाही माझं अनालिसिस कर आणि मला सांग मी कस कुठे कमी पडतो. दुसऱ्यासमोरही प्रश्न की आपण सांगावं तर ते कसं हे होईल, सांगायला जावं भलतं आणि प्रॉब्लेम होऊन जाईल दुसरं. म्हणून ते लोक सुद्धा जे कोणी दुसरे असतात म्हणजे जे आपले परिवाराचे सदस्य असेल, मित्र असेल, ते सुद्धा एका लिमिटेशन मध्ये असतात. म्हणजे काय होतं की अनालिसिस होत नाही, मला कळतच नाही की माझ्या बेसिक्स फंडामेंटल्स मध्ये किती प्रमाणांमध्ये त्याचं इम्प्रूव्हमेंट एनहान्समेंट हवं आहे. मग ते तिथे कुठेतरी तिथे प्रॉब्लेम झालेला असतो. पण तो प्रॉब्लेम इथे रिफ्लेक्ट होतो की जेव्हा बेसिक्स फंडामेंटल्स नाही क्लिअर, मग ती मी पुढची ज्यावेळेस गोष्ट ती अप्लाय करायला जातो त्या कमजोर बेसिक्स फंडामेंटल सोबत मला मात्र तो तेवढं मला त्याच्यामध्ये आउटपुट भेटत नाही, मला तेवढा रिझल्ट भेटत नाही. आणि मग ह्युमन टेंडन्सी आहे की ते करून जर मला तेवढं भेटत नाही तर माझं कॉन्सन्ट्रेशन तिथे वीक होत जात. किंवा मग अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या इमोशनल टेंडन्सीज माझ्यावर ओव्हर पॉवर करतात. मग ते कधी अँग्झायटी असेल, ती कधी जेलसी असेल, ते कधी पियर प्रेशर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेस त्या ओव्हर पॉवर करतात आणि ते अजून 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 जे काही कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ते सुद्धा वीक करतात. मग माझा फोकस डायव्हर्ट होतो. आता माझे बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन वीक होत आहे आणि माझा फोकस सुद्धा डायव्हर्ट होत आहे. अशा परिस्थितीमध्ये मी माझं सर्वोत्तम कसं देईन आणि जर मी माझं सर्वोत्तम देऊ शकत नाही तर माझी प्रॉडक्टिव्हिटी इफिशियन्सी कशी सर्वोत्तम असेल. आणि जर माझी प्रॉडक्टिव्हिटी इफिशियन्सी जर चांगली नसेल तर मला मिळणारा रिझल्ट, माझी होणारी ग्रोथ ही कशी सर्वोत्तम असेल. मग मी कुठेतरी त्या बंटीसारखा तिथे सासपडतो आणि वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या याचा आधार घेतो, वेगवेगळ्या घटकांचा आधार की नाही हे यांनी झालं असेल, त्यांनी झालं असेल पुढच्या वेळेस. पण वेळात जे मोंटी असतात ना ते मात्र ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने भर देते. सेल्फ अनालिसिस असेल, त्यांचं फंडामेंटल्स असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, फोकस असेल आणि ह्या सगळ्या पॅरामीटर्स आपल्या साईडनी हे करतात आणि म्हणून आपल्याला त्यांचा ग्रोथ हा नेहमी एक फॉरवर्ड दिशेने आपल्याला किंवा एक फॉरवर्ड लिंकेज त्या ग्रोथचा आपल्याला नेहमी बघायला भेटतं. तर मुळामध्ये जो फरक आहे तो फरक आहे, पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की 20% बेसिक फंडामेंटल्स आणि 80% कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस. मग आता कोणाला असं वाटेल 20% का आहे आणि 80% ते का समसमान का नाही, 50-50% का नाही? कारण गंमत अशी आहे ना की जर सगळ्यात कठीण जर काही गोष्ट असेल या मानवी मेकॅनिझम मध्ये, ह्युमन मेकॅनिझम मध्ये, तर ते आहे आपलं माइंड. कारण ते सगळ्यात जास्त चंचल आहे. माइंड इज ऑलवेज वँडरिंग असं जे म्हणतात ना, कारण आपण जी हे आहे वृत्ती ती अत्यंत चंचल असते मनुष्याची आणि ती चंचल आहे म्हणूनच इतके सगळे शोध झाले, इतक्या पद्धतीने सायन्स आणि टेक्नॉलॉजी समोर जाते. ती जर चंचलता नसती तर मग हे जग पण एवढं डायनॅमिक नसतं. परंतु दुसरा त्याचा फटका बसतो की ती जी चंचलता असते ती त्याला कंट्रोल करणं, त्याला ओरिएंट करणं हे सुद्धा तेवढं चॅलेंजिंग असतं आणि ते जमत नाही. वेरएज बेसिक्स फंडामेंटल्स जर एकदा जर तो निश्चय झाला की बेसिक्स फंडामेंटल्स तर त्याला अनेक रिसोर्सेस, मग ते डिस्कशननी होऊ शकतं, रिडिंगनी होऊ शकतं, पण त्या किंवा त्याची प्रॅक्टिस करून होऊ शकतं, हे सगळ्या गोष्टींनी बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर केल्या जाऊ शकतात. म्हणून त्याचा रोल मी 20% पकडतो कारण ते करणं त्या पद्धतीने सोपं आहे. व्हेअरएज कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस हे मात्र त्या पद्धतीने कठीण आहे कारण तिथे अनेक फॅक्टर्स प्ले करतात. ज्याचा आपण विचार करू आणि नंतर आपल्या मूळ टॉपिकवर येऊ की कशा पद्धतीने ऍज अ पॅरेंट्स, ऍज अ पालक
आपण मुलांमध्ये या गोष्टीचा एक योग्य वेळी योग्य अवेअरनेस निर्माण करून त्यांच्या त्यांचा जो एक नॉर्मल एक जो प्रगतीपथ आहे किंवा ज्याला आपण म्हणू एक नॉर्मल त्यांची एक जी एक ट्रॅजेक्टरी आहे त्यामध्ये आपण त्यांना निश्चितपणे आपण त्यांना मदत करू शकू. कारण बरेच वेळेस इग्नोरन्स आणि जो अवेअरनेसचा अभाव किंवा ज्याला आपण म्हणू इन्फॉर्मेशन डिफिशियन्सी या गोष्टी सगळ्यात जास्त हार्म करतात. आपण पुढच्या भागामध्ये या विषयाची विस्तृत चर्चा करू आणि कशा पद्धतीने मुलांमध्ये तो बदल घडवता येईल या गेम चेंजर टेक्निकनी त्याचा आपण विचार करू. धन्यवाद. थँक्यू.